साई श्री क्रिएशन प्रस्तुत एसपीएन लघुपट स्पर्धा 2017 बाला उल्टे बोलते हैं, ए तू तसा है कि नाही सुक्का ही जा तुला काकीन भोकळे पाहिजे त्याशिवाय तू सुता सारखा सराव होणार नाही आव कशा पायदा मिळतायस त्याला रातच्याला पर म्हणत होत कसनु सोहाय लागले नुसत गोप्या तर मन मी नसेल तर राहू दे मग जायचं राहू दे तुझ्या लाडाने पोर बिघडलं या बर जाऊ दी चालली नका मारदा तुझ्या तू काय इकडे बंगार गोळा करायला चालली होय जा बर जाते मी आता हा साईश्री क्रिएशन प्रस्तुत एसपीएन शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशन मध्ये बऱ्याच शॉर्ट फिल्म आपण पाहिलेल्या आहेत आणि ह्या शॉर्ट फिल्मची पण झलक आपण थोड्याच वेळापूर्वी पाहिलेली आहे. तर या शॉर्ट फिल्मचा लेखक आणि दिग्दर्शक आपल्या बरोबर आहे, त्याचबरोबर सगळी टीम आपल्या बरोबर आहे. गणेश खोचीकर, मी याला विचारतो की ही स्टोरी आस ही कशी तुला सुचली आणि नेमकं सुरुवात कशी झाली? समाजामध्येच आपलं दिसलेलं दृश्य आहे की समाजामध्ये अजून अशी लोक आहेत की ज्यांना शिक्षणापासून वंचित राहायला लागते. यामध्ये राजकीय राजकारण आणि पालक सुद्धा जबाबदार असतात. हाच विषय मी फिल्ममधून मांडला आहे. तर तू ही सगळी स्टारकास्ट गोळा केलीस, तर कशा पद्धतीने तुला ही लोक भेटली, तुझा संपर्क कुठे आला? व्हॉट्सअपवरती ऍड केलेली. बर, मग यशवंत मामांचा मला व्हिडिओ आला. पहिला मी त्यांना रिप्लाय देत नव्हतो. नंतर त्यांनी पिडलेत, त्यानंतर त्यांनी व्हिडिओ पाठवा म्हणलो आणि त्यांचा लुक असा दाढी वगैरे होता, हाच बाप फायनल करायचा असं भेटले. आणि शिरलीमध्ये ग्रामपंचायतला आम्ही ऑडिशन ठेवलं होतं, त्यामध्ये सोलापूरची दोघं जण आले होते, लहान मुलगा आणि त्याची आई गेलेली. तर ऑडिशन तिथे शिरलीमध्ये भेटले. बर, ते सगळी एकत्र मग तू त्यांना हे केलंस, गोळा केलंस आणि एकत्र टीम बनवलीस. तर त्यानंतर मग शूटिंग कसं चालू झालं, तुमचा पहिला दिवस कसा होता? शूटिंगचा पहिला दिवस म्हणजे कॅमेरामन आमचा जो ठरला होता तो ऐनवेळी शूटिंगचं सगळं हे असताना सोडून गेला. मग आमचे मित्र प्रवीण जाधव यांनी ऑन द स्पॉट वर्किंग करायला चालू. आणि पहिला दिवस जरा म्हणजे भीती वाटत होती, काय होणार कसं होणार, एवढ्या सगळ्यांना एकत्र आणलंय, जबाबदारी आपल्यावर आहे सगळ्या. पहिलीच फिल्म होती आणि कॅमेरामॅन तो सोडून गेला. प्रवीण आल्यावर मग परत आम्ही हाय सुरुवात केली व्यवस्थित. बर, त्यामुळे तुझी आता ही शॉर्ट फिल्म पूर्ण तर झालेली आहे, पण हे सगळे प्रसंग तर येतातच प्रत्येक वेळीच, प्रत्येक शॉर्ट फिल्म मेकरला येतात. पण तू ही शॉर्ट फिल्म पूर्ण केलीस, आता तुला कसं वाटतंय, लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे? आता मस्त वाटतंय लोकांना, म्हणजे जे मेसेज पाठवत होता तो सगळ्यांच्या अगदी जवळ गेलाय आणि सगळे भेटून आणि फोन करून सांगतात की अतिशय चांगली फिल्म आहे आणि विषय चांगला आहे. बरोबर. तर गणेश, ही स्टारकास्ट तू गोळा केलेली आहे, सगळी ऑडिशन मधून तुला मिळाली आहे, तर यशवंत सरांना तू बाप म्हणून घेतलेलास,
तर खरंच आज या चित्रपटामध्ये लघुपटामध्ये त्यांनी बाप काम केलेलं आहे. तुम्ही बऱ्याच शॉर्ट फिल्म मध्ये सुद्धा काम केलेलं आहे, नाटकामध्ये काम केलेलं आहे, तर गणेश बरोबर काम करताना तुम्हाला कसं वाटलं? खरं सांगायचं झालं तर ऍक्च्युली ज्या वेळेला व्हॉट्सअपवर मला मेसेज मिळाला की असं एक और शॉर्ट फिल्म होणार आहे आणि तुम्ही काय असेल ते पाठवा, परंतु माझ्या काय जो मी पहिला रिप्लाय दिला त्याच्याकडून गणेशकडून रिप्लायच येत नव्हता. खूप पाठीमागा लागलो मी. फक्त म्हटलं एक वेळ माझा फक्त व्हिडिओ तुम्ही बघा, एक वेळ व्हिडिओ बघा, नंतर मला नाही म्हणून सांगा काही माझी हरकत नाही. मग मी व्हिडिओ बनवला आणि त्यांना पाठवला. व्हिडिओ बनवला पहिल्यांदाच तुम्ही शॉर्ट फिल्म मध्ये काम करत होता? नाही नाही, पण मी कसं झालं माझा मला कॉन्फिडन्स आहे की मी जी बेवड्याचं जी काम केलेलं आहे त्याच्यामध्ये भंगारवाला एक बेवडा, मला 100% कॉन्फिडन्स होता की मी हे करू शकणार. कारण मी आतापर्यंत एक बेवड्याचं काम जवळजवळ 6 चित्रपटांना केलेलं आहे आणि मी पुरेपूर निर्व्यसनी आहे. बरं, म्हणजे ऑब्झर्वेशन तुमचं एवढं चांगलं. हो हो, आणि मी आता सदाशिव जरी इथं उभा राहिलो, मी जर खाली जर ऍक्टिंग करत जर गेलो तर समोरचा माणूस म्हणायला पाहिजे की बाबा हात पेलेला आहे तुम्हाला आलेला आहे. पण गणेशकडे काम करताना खूप मजा वाटली, आवडीचं काम होतं, त्यामुळे मस्तच वाटलं. सगळ्या टीम वरती मला चांगलं सहकार्य केलं, मला सांभाळून दिलं. मग इतर वेळी तुमचं रुटीन काम कसं असतं? माझं तसं मी ज्योतिबडोबर राहिलो असतो, छोटंसं दुकान आहे माझं, त्या दुकानात तिथलं पुजारी पण आहे. त्याच्या माध्यमातून आता व्हॉट्सअपवर खूप वेळेला मेसेज येतात, इकडे ऑडिशन आहे तिकडे ऑडिशन, ऑडिशनला जातो, कुणी बोलवलं तर जातो तिकडे. आता परवाच एक जीवामध्ये बाप माणूस मध्ये एक सिरियल आहे त्यांचा, त्याच्यामध्ये एक छोटासा बोल होतो पुजारीचा, तेवढा केला. असं कोणी बोलवत तिकडे जातो. मस्त मस्त, खूप चांगलं काम चालू आहे. तुम्ही आता सांगितलं आम्हाला की बेवड्याची भूमिका आम्हाला खूप चांगली जमते आहे, तर मला एवढं सगळं ऐकल्यानंतर थोडस एक झलक बघायला मिळाली तर खूप मजा येईल. तर बघूया तुमच्याकडूनच थोडस एक थोडी झलक बघायला मिळाली तर खूप मजा येईल. आता तुम्ही आमची मुलाखत घेता है का नाही? मग मला सांगा आता इथं तुम्हाला वाटतं की आम्ही ट्यून हलवा नाही सांगावं वाटतं ना? नाही, चुकीच आहे. नाही, चुकीच वाटतं तुम्हाला. ठीक आहे, मग आता खाली जातो आणि डायरेक्ट घेऊन यायचं येतो. त्याशिवाय तुम्हाला वाटणार नाही पिला सांगा. अगदी पटकन बेरिंग त्यांनी पकडलेला आहे, तर खरंच तू यांच्याकडनं कामं करून घेतलेली आहेस. तर एकंदरीत काय भूमिका तुला उतरवायची होती, त्यांच्यावर काय तुला मेहनत घ्यायला लागली? मेहनत अशी काय फारशी घ्यायला लागली नाही. त्यांना स्क्रिप्टचा अभ्यास, म्हणजे स्क्रिप्ट त्यांना आधी पाठवली होती आणि त्यांचा स्क्रिप्ट वरती अभ्यास झाल्यामुळं वन टेक मध्ये ते करत होते. मेहनत अशी घ्यावी लागलीच नाही त्यांना, फक्त थोडे मध्ये मध्ये चेंजेस होते ते केले. इतर कलाकारांना कसं? इतर कलाकारांना थोडे नवीन होते, त्यांना जरा वेळ द्यावा लागला. तर एक त्यामध्ये वॉचमॅनचा सीन होता, त्यांनी आधी ऍक्टिंग केली होती, पण त्यांनी जर 12-13 टेक केले तिथं आमचा 1 तास वाया गेलेला. बरं बरं बरं. बाकी काय सगळं व्यवस्थितच होत. तो बाकी आपला छोटा मुलगा आहे तिकडून, ते 1 टेक मध्ये ऍक्टिंग केली आणि यशोनवा नंतर प्रत्येकाला म्हणजे वेळ वाचला आम्ही शूटिंगला. मग ते आज नाव तुम्ही जे ठेवलंय शॉर्ट फिल्मला, तर ते कसं सुचलं किंवा कोण त्याच्यामध्ये तुला मदत केली का? नाही, मी स्टोरी ज्यावेळी लिहिली त्यावेळी मला असं वाटलं की ह्या म्हणजे त्या मुलाला शिक्षणापासून वंचित राहावं लागते, प्रत्येक गोष्टीतनं वंचित राहावं लागतं, प्रत्येक गोष्टी तिची आस आहे, त्याला काहीतरी मिळावं म्हणून आस या नाव शॉर्ट फिल्मचं नाव ठेवलं. बरोबर आहे, खूप साधेचं नाव तुम्ही ठेवलेलं आहे. आज शॉर्ट फिल्म आपण थोड्याच वेळात परत एकदा बघणार आहोत, प्रेक्षकांनी आपल्या बघितलेल्या आहे. तर प्रवीण जाधव सुद्धा आपल्या बरोबर आहेत, कॅमेरा आणि एडिटिंग हे दोन्ही सुद्धा कला त्यांच्याकडे आहेत. खूप उत्तम पद्धतीने त्यांनी हे टेक्निक वापरलेलं आहे. तर तुम्ही काय सांगाल गणेश बरोबर काम करताना कसं वाटलं आणि एकंदरीत तुमचा अनुभव कसा होता? अनुभव सांगायचा असं की गणेशने मला अपॉइंटमेंट केलं नव्हतं कॅमेरामन म्हणून, त्याने दुसऱ्या एका अपॉइंटमेंट केलेलं आणि ते व्यक्ती होती ना, म्हणजे त्यांनी काहीतरी डॉक्युमेंटरी केलेली पण ते असं शॉर्ट डिव्हिजन वाईज वगैरे अजून त्याचं असं वर्किंग त्यांचं स्क्रिप्टिंग झालेलं नव्हतं. मग अचानक मी म्हणजे मी फक्त त्याचं सुरुवात करून देणार होतो, कॅमेरा वगैरे मीच दिलेला, म्हणजे माझ्याकडचा कॅमेरा दिलेला आणि अचानक तो सोडून गेला कॅमेरा मन की ह्या पद्धतीने जर करायचं असेल तर ते त्याला वाटलं काय तू बिन सांगताच सोडून गेला, सांगितलंच नाही, मीच कॅमेरा हातात घेतला आणि चालू केलं शूटिंग. एडिट करताना कसा अनुभव होता तुमचा, नेमकं काय उडवा लागलं, रिटेक भरपूर झाले असतील, किती दिवस लागले तुम्हाला एडिटला? आम्ही कसं मी पण जॉब करतच एडिटिंग करत होतो माझ्या ऑफिसमध्ये, आम्ही संध्याकाळी वगैरे बसून एडिट करायचो. तुम्ही कुठे जॉब करताय? मी मॉडर्न मुंबई क्लिनिक इथे जॉब करतो, मीडिया मॅनेजर म्हणून आहे मी. बरं,
आणि तिथंच आम्ही एडिटिंग करायचो आपला जॉब सुटल्यानंतर परवानगी घेऊन. बरोबर. म्हणजे बॉसला सुद्धा तशी आमच्या आवड आहे. आवड आहे त्याशिवाय एकत्र एवढी लोक येतच नाही. तर एडिट करताना म्हणजे फार मजा आली आणि प्रोफेशनली एडिटिंग करायचं हे माझं पहिलंच वर्क होतं. बरोबर. म्हणजे तसं प्रोफेशनली झालं नस झालं असं सांगतात मला बरेच जण. पण अजून त्याच्यामध्ये जे जाणकार आहेत ते त्रुटी मला सांगतात. कारण की त्या पुढच्या सर्वांचं एक मी शॉर्ट फिल्मचं एडिटिंग केलंय ते त्याच्यात यशवंत मामा पण आहेत. त्यांनी ते बघितले त्याचं सुद्धा मी एडिटिंग केलेलं आहे. त्याच्यामध्ये परत माझी सुद्धा ते म्हणजे जे काय चुका होत्या त्या भरून काढल्या. नक्कीच भरपूर चुका होत असतील पण आता त्या भरून काढायच्या. बऱ्याच शॉर्ट फिल्म मेकरनी शॉर्ट फिल्म पाठवलेल्या आहेत. त्यांनी प्रयत्न चांगला केलेला आहे. तसंच गणेशनं पण प्रयत्न चांगला केलेला आहे. तर रितेश जाधव सुद्धा आपल्या बरोबर आहेत. त्यांनी पण एक चांगला रोल केलेला आहे या शॉर्ट फिल्म मध्ये. त्यांना विचारूया नेमकं काय त्यांना वाटतंय आणि ही शॉर्ट फिल्म करताना त्यांचे अनुभव काय काय आहेत. बेसिकली या शॉर्ट फिल्म बद्दल बोलायचं म्हणजे फिल्म अँड थिएटर या इंडस्ट्रीमध्ये मी आता सध्या नव्यानेच म्हणजे येतोय. ऍक्च्युली माझं फील्ड जे आहे ते टेक्निकल किंवा सेल्सशी संबंधित आहे आणि ते करत असताना एक आवड म्हणून या क्षेत्रात मी उतरलो. तर ते आम्ही शिकत असताना बऱ्याच गोष्टी गणेश माझ्या संपर्कात असल्याने हा जी शॉर्ट फिल्म आहे तर त्या संबंधित तो मला एक छोटासा रोल आहे. काय रोल होता तुमचा? माझा रोल त्यात आहे तो भंगार डेपोचा मालक आहे. तो आता ह्या शॉर्ट फिल्म मध्ये जे गोप्याचं कॅरेक्टर आम्ही जे दाखवले तर त्याचा समाजातील इतर घटकांशी असलेला संघर्ष हा ठळकपणे मांडलेला आहे. तर त्यात मी पण एक आहे की जो त्याच्याकडून भंगार कलेक्ट करत असतो आणि त्याची पिळवणूक करून म्हणजे पैसे द्यायच्याऐवजी त्याच्यात आहे ते पैसे त्यातून काढून घ्यायचा प्रयत्न करत असतो. आणि त्यानंतर जो पुढचा जो सीन तुम्ही जर बघितला असाल तर तो त्याला ती पाठी सापडते. तो आशावादी एक दृष्टिकोन जो दाखवला आहे. तर असे जे सीन डेव्हलप होत गेलेले आहेत त्यामुळे या सिनेमाला फार चांगली रंगत आलेली आहे. आणि त्यामुळे माझा म्हणजे सीन करत असताना ऍक्च्युली मला एक एक्सपिरियन्स असा होता की ज्यावेळी आम्ही सीन करत होतो त्यावेळी तिथे साईडला शाळा होती. ती शाळा सुटलेली आणि सगळी मुलं ऍक्च्युली त्यावेळी वसतात तर आमच्या बरोबर होते तुझ्याची वर्णामधले सगळी मुलं आलेली. मला त्यावेळी टेन्शन असं होतं की आपण जे डायलॉग बोलतोय तो आणि परत बाहेरचा आवाज कारण आमचं टेक्निकली माइक्स आणि एवढं स्ट्रॉंग नव्हतं म्हणून तो नॉईज येणार काय थोडा म्हणजे एडिटिंग मध्ये तेवढ्या प्रमाणात आम्ही कव्हर करायला जरा यशस्वी झालोय. पण एकंदरीत तो चांगला प्रयत्न होता. मजा आली तुम्हाला? एकंदरीत मजा आली. आणि डिरेक्शनच्या बाबतीत पण टेक्स्ट वगैरे घेताना आम्ही ते डॉक्युमेंटेशन त्याच्यात थोडंफार ठेवलेलं त्यामुळे ते एडिटिंगच्या वेळी पण आम्हाला त्याचा फायदा झाला. जेणेकरून शॉर्ट फिल्म ज्या वेळी आपण करत असतोय त्यावेळी त्याचं बॅकग्राऊंडचं जे आपण काम करतोय डॉक्युमेंटेशन म्हणा किंवा पूर्व शॉर्ट डिव्हिजन हे ते अतिशय चांगल्या पद्धतीने केलं गेलं पाहिजे. त्यामुळे काय होतं तुमचा ऑन फील्ड जो असतोय तो वेळ वाचतोय आणि कमी कमी बजेटमध्ये तुम्ही करू शकताय. एकंदरीत फारच चांगला अनुभव होता आम्हाला. रितेशजी खूप चांगले अनुभव त्यांनी सांगितलेले आहेत आणि खरंच या शॉर्ट फिल्म मुळे तुम्हाला खूप अनुभव आलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये बरेच अनुभव तुम्ही झेलत पुढे जाणार आहात. चांगल्या शॉर्ट फिल्म सुद्धा करणार. परत एकदा मी गणेशकडे येतोय. तर गणेश ही शॉर्ट फिल्म करायला खूप तुला मेहनत द्यावी लागली. बऱ्याच लोकांची तुला मदत सुद्धा झाली असेल. तर नेमकी कोण अशी व्यक्ती आहेत की ज्यांची तुला मदत झाली, कुणाचा तू आभार मानू इच्छितोस? प्रोड्युसर त्यांना मी ही स्टोरी सांगितलं त्यांनी पैसे लावत आहेत. विशाल खोचीकर आणि अभिजित कोळी यांनी सपोर्ट केला फुल पैशाकडनं. आणि तसं माझ्या शूटिंग हे माझ्या गावाचं असल्यामुळे गाव पूर्ण शिरली गावानंच मला मदत केली. आता सगळ्यांची नावं आता इंटरव्ह्यू घेता येणार म्हणजे पूर्ण संपूर्ण गाव नागाव असेल जटरवाडी जटरवाडीतली शाळा असेल आमची राष्ट्रसेवा प्रशाला माझी शाळा मी ज्या शाळेत शिकलो ती शाळा असेल त्याच्याने सुद्धा भरपूर मदत केली. पण आता तुझी मित्रांमध्ये खूप हवा झाली असेल डिरेक्टर डिरेक्टर म्हणून तुला बोलवत असतील तर तुला कसं वाटतं? आता पूर्वी बोलायचं मी हे करणार आहे मी शॉर्ट फिल्म करणार आहे पण आता तू केलेला आहेस आता तर तुझे काय अनुभव आहेत? कशा पद्धतीने तुला रिस्पॉन्स आला? मी पण 2 वर्ष झालं फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतो. तर इतर मित्र म्हणायचे काय म्हणजे काही करतोय कुठला तरी जॉब बघ आणि हे कर. तर मी माझं ध्येय सोडलं नाही फिल्मचं. फिल्मला आणि नाट्यकर्मी म्हणजे नाटकाची आवड असल्यामुळं क्षेत्र काही मी सोडलं नाही. पण आता ज्या ज्यावेळी मित्रांच्या वाढदिवसाला त्यांनी जातो त्यामध्ये त्यावेळी भरपूर चर्चा असते की कसं असते हिरो हिरोईन संघ भेटायला मिळते काय असं रेग्युलर त्यांचा असणारा प्रश्न. बरोबर. म्हणजे आता हळूहळू एक मित्रांना समजले म्हणजे काय या शॉर्ट फिल्म माझ्या आता आंतरराष्ट्रीय फेस्टिवलला
सिलेक्शन झालं तेव्हापासून सगळ्या पेपर न्यूज आहेत बातम्या त्यामुळे समजलं की गणेश हा काय तर करतोय ते चांगलंच करते आणि मित्रांचे पण साथ आहे मला मस्करी करतात कधी कधी तरी पाठी जास्त गणेश आता काय करतोय आता कुठल्या शॉर्ट फिल्मचं शूटिंग झालं आता कर्नाटक मध्ये एक रयशिक्षण संस्थेचं प्रोजेक्ट आहे श्रवण बळ म्हणून फिल्म आहे ती करतोय ती वैज्ञानिक ह्याच्यावर आहे पूर्ण वैज्ञानिक विषयावरती चांगल्या पद्धतीने तुझं आता काम चालू आहे येणाऱ्या काळामध्ये आता परत एकदा मी सरांकडे जातोय सर आपल्यामध्ये सगळ्यात सिनियर आहेत तर काय सांगाल अशा नवीन शॉर्ट फिल्म मेकर्सना नवीन ऍक्टर्सना काय एखादा टिप द्याल की जेणेकरून शॉर्ट फिल्म करताना त्यांचा ताप वाचेल किंवा त्यांचा वेळ वाचेल किंवा त्यांना उपयोग येईल मी सजेशन देण्यात काय एवढा मोठा कलावंत नाहीये पण माझ्या अनुभवानुसार सांगायचं झालं तर आत्ताचे जे काही दिग्दर्शक आहेत मुलं आहेत तसं पाहिलं तर जो तो माणूस ज्या त्या जागेला श्रेष्ठ आहे जे आत्ताच्या मुलांना येते ते मला येत नाही किंवा मला येते ते आत्ताच्या मुलांना येत नाही असं सुद्धा आहे पण ह्या मुलांना एक विनंती अशीच आहे की चांगले चांगले विषय घेऊन चांगले चांगले शॉर्ट फिल्म लघुपट समाजापुढे सादर करा समाजाच्या ज्या अडचणी आहेत त्या समाजापुढे सादर करण्याचा प्रयत्न करा एवढंच सांगेल तर खूप सुंदर अशी शॉर्ट फिल्म झालेली आहे आज तर बघूया आता आज आणि या सगळ्या टीमला एसपीएन डिजिटल त्याचबरोबर साईश्री क्रिएशन यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा अशाच प्रकारे तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करा येणाऱ्या काळामध्ये खूप साऱ्या शॉर्ट फिल्म तुमच्या बघायला मिळतील आम्हाला अशी आमची इच्छा आहे तर बघूया आज शॉर्ट फिल्म आणि अशाच प्रकारे तुम्ही शॉर्ट फिल्म बघत राहा दर शनिवारी संध्याकाळी 7 वाजता त्याचबरोबर रविवारी संध्याकाळी 7 वाजता फक्त एसपीएन डिजिटलवर.